आपण काळ वेळ न बघता अथक परिश्रम घेतले आता लोकांकडे जाऊन हात जोडून मतदान मागण्याची वेळ आली आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांकडून विधानसभा निवडणुकांच्या घोषणांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले आमच्या विकासकामाचा ट्रॅक रेकॉर्ड महाराष्ट्रातील लोकांच्या कल्याणासाठीच्या आमच्या बांधिलकीची साक्ष देतो निवडणुकांच्या घोषणा होताच अजित पवारांनी ट्विट केला आमचा ऐतिहासिक अर्थसंकल्प आमच्या विकासाचा रेकॉर्ड लाडकी बहीण योजना तीन मोफत सिलेंडर शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी आमचीही कामं लोकांसमोर आहेत पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी सज्ज रहा असं सा सांगून ते म्हणाले की आपण काळ वेळ न बघता अथक परिश्रम घेतलाय आता लोकांकडे जाऊन हात जोडून मतदान मागण्याची वेळ आली राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या घोषणांचं स्वागत केलं छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आणि आंबेडकरांच्या विचारांशी असलेल्या आपल्या बांधिलकीला दुजोरा देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकाचं कल्याण आणि गरिबांच्या उन्नतीसाठी समर्पित असल्याचं अजित पवार म्हणाले राज्यातील विधानसभेच्या दोनशे अठ्ठावीस जागांसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निकाल जाहीर होणार आहे